रणजरांगे पाटील यांनी मंत्री आणि मंत्री भुमरे यांच्यात मामा भाच्याचं नातं आहे का असा प्रश्न निर्माण झाला. जरांगे भुमरेंशी बोलताना त्यांचा मामा असा उल्लेख करायचा आणि यावरूनच भुमरेंनी या खास नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. शिष्टमंडळामध्ये संदीपान भुमरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी हक्काने सांगितलेल्या आहेत, कारण मनोज जरांगे पाटील यांना मामा म्हणतात, हे सुद्धा त्यांना भाच्या समजतात. काय मामा भाच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग? जरांगे पाटलाला आता विचारपूस केली तब्येतीच्या बाबतीत आणि तब्येतीच्या बाबतीत विचारपूस केली आणि विशेष म्हणजे शिंदे साहेबांनी सुद्धा काल जरांगे पाटलाच्या तब्येतीची विचारपूस केली. काल माझ्यासोबतसुद्धा चर्चा झाली की आपण जरांगे पाटलाची तब्येतीची काळजी घ्यायचा म्हणून डॉक्टर साहेबासोबत काल माझी चर्चा झाली आणि आज मुद्दाम होऊन काल मी मुंबईला होतो. आज आल्या आल्या जरांगे पाटलाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो. मामा भाच्याचं काय नातं आहे? मामा भाच्याचं नातं हे पहिल्यापासून आहे, कारण जरांगे पाटील हे आमचे भाचे, आम्ही आणि ते शिवभाऊ आहे. हा मला मामा म्हणतात सगळेजण, ते मला मामा म्हणतात आणि या आंदोलनाच्या अगोदरपासून आमचा संबंध आहे. पण आता काय तुमचा जो तारखेचा गोळ आहे ते म्हणतात की सरकारचे मामा म्हणून बोलतील तर कसं ऐकायचं ते बघू, पण समाजाचे मामा म्हणून बोलले तर कसं ऐकायचं ते बघू. त्यांचं म्हणणं आहे मामा म्हणून जर म्हणले तर मग थोडा विचार करू. अच्छा, मला खात्री आहे चांगलं काम होतं असं तर काही तारखेचा विषय येत नाही. एक चांगलं समाज बांधवाचं काम होतंय त्याच्यामुळं तारीख हा विषय नाही. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.